खालापूरमध्ये सतत वीज पुरवठा खंडित होत असतो। याबाबत विचारणा केल्यास खालापूर महावितरणचे सहाय्यक अभियंते सचिन धनुकर्मी यांनी पुढील प्रतिक्रिया दिल्या आहेत। आता जेव्हापासून लॉकडाऊन चालू झाला तेव्हापासून जम्पर जाण्याचे प्रमाण, लाईन तुटण्याचे प्रमाण हे वाढलेले आहे। तसेच मेंटेनन्सची कामेही आम्ही हातात घेतलेली आहेत। बऱ्याचशा एजन्सी लॉकडाऊन काळामुळे आपल्याकडे उपलब्ध नव्हत्या, पण सध्या उपलब्ध झाले, जशा झालेल्या आहेत त्याप्रमाणे आपण कामं करून घेतले। आता एक आठवड्याआधी परत वादळामुळे परत नुकसान झालेलं आहे, त्याची कामं बऱ्यापैकी उरकत आलेली आहे। म्हणजे ते एजन्सी किंवा आपली माणसं हातात घेऊन ते कामं करून घेतलेली आहेत बऱ्यापैकी।